नमस्कार भरगे कशी आसात तुम्ही सगळी बरी आसात नी आज आम्ही एक खेळ खेळया खेळाचे नाव असा नावातली अक्षरा सोदप खेळ सुरू जाऊच्या पहिली हा तुमक काही वर्गमित्र दाखता आणि तांची तुमच्याकडे ओळख करून हो असा अजय हो विकास हो अरुण हे तनुजा हो रमेश हे अलका हे अनया हे नयन हो आसा सुरेश, हो अमोल हे सोनम आणि हो महेश ही सगळी भरगी एकमेकाची इश्ट एक दिस त्यांच्यानी ठरले एक नव खेळ बी आपल्याच मागी त्यांच्यानी ठरले आपले नावाचे, शेवटच्या अक्षर सारखे आसपी भुरग्यांचो एक गट करप दुसरो गट अक्षरातल्यान सुरू जावपी नावाचो आणि तिसरो गट वेगवेगळ्या अक्षरातल्यान सुरू जावपी नावांचो त्यांच्यांनी खेळ खेळपाक सुरुवात केली सगळ्यात पहिली त्यांच्यानी ठारायले आपल्या नावाचे शेवटचे अक्षर सारखे आसपी भुरग्यांचो गट करप सगळ्यांनी आपापली नावा उच्चारून पळली तातून त्यांना समजले रमेश महेश सुरेश ही सगळी नावा श अक्षरातल्या सोपतात त्यांच्यांनी एक गट केलो आणि तेका अ गट असे नाव दिले मागी त्यांच्यांनी अक्षरातल्या सुरू जावपी नावांच्या भुरग्यांचो गट तयार केलो तातून अनया अरुण अजय अमोल ही नावं मेळी त्या गटाक त्यांच्यानी ब गट अशें नाव दिले मागीर तेंच्यांनी वेगवेगळ्या अक्षरातल्या सुरुजा, सुरू जावपी नांवांचो गट तयार ताका तेंच्यांनी क गट असे नाव दिले तातून तनुजा विकास सोनम नयन ही नावा मेळी भूग्यां नो आता आम्ही की प्रत्येक गटान कितली भगी असी अ शेवटाचे अक्षर समान असपी अशी नावा हांगा आमकां रमेश सुरेश महेश ही, ही नावा मेळा आणि ही सगळी नावा श अक्षरातल्या सोंपता म्हणजे हांगा एकूण तीन भुरगीं आसात ब अक्षरांतल्यान सुरू जाता अशी नांवां हांगा आमकां अलका अनया अरुण अजय अमोल ही नांवां मेळ्या हांगा एकूण पाच आसात क वेगवेगळ्या अक्षरांतल्यान सुरू जावपी अशी एकूण नांवां हांगा आमकां तनुजा विकास सोनम नयन ही नावा हांगा आमकां एकूण चार भगी मेळ्या आता आम्ही पळया खो गट वडला तो अ गटान एकूण आमक तीन भगी मेळ्या ब गटान एकूण आमक पाच भुगी मेळ्या आणि क गटान एकूण आमक चार भगी मेळ्या म्हणजे हंगा ब गट वडला झाला कारण तातून पाच भुगी आसात ब पेक्षा कमी असलेला गट क झाला कारण तातून चार भगी आसात आणि क पेक्षाही कमी असलेला गट अजा कारण तातून तीन भुरगी आसात म्हणजे पाचपेक्षा पेक्षा चार लहान आणि चारपेक्षा तीन लहान आता हे चित्र पळयात हे चित्र आळं विकप्याचे त्याच्या टोपलेन वेगवेगळी फळं आसात चला तर पोयात त्याच्या टोपलेन खंची खंची, खंची फळं असतात ती त्याच्याकडे केळी आसात आंबे आसात आपोल आसात आणि मोसंबी आसात तर भुग्यां आम्ही त्यांच्याकडे कितली फळं मेजूया त्याच्या पहिली त्या फळांचे आम्ही गट तयार करुया पहिला गट असा तो केळ्यांचा असा दुसरो गट असा आपोलाच असा तिसरो गट असा तो आंब्याचा आणि चौथा गट मोसंब्यांचो असा चला तर पहिली के आम्ही केळी किली ती मेजूया एक दोन तीन चार पाच कितली केळी आसात पाच केळी आसात आता आम्ही आपोलमेजूया एक दोन तीन चार पाच सहा आपोल किली आसात सता आम्ही आंबे मेजुया एक दोन तीन चार स सात आठ नऊ कितले आंबे आसात नऊ आंबे आसात आता आम्ही मोसंबी मेजुया एक दोन तीन चार कितल मोसंबी आसात चार मोसंबी आसात आता आम्ही सगळ्यात आशिल्लो तो गट खंयचो ते पळोवया केळ्याच्या गटांत पाच केळी आसात आपोलाच्या आप गटांत स आपोल आसात आंब्याच्या नऊ आंबे आसात आणि मोसंबीच्या गटात चार मोसंबी आसात म्हणजे हांगा आंब्याचं गट सगळ्यांत वडो झालं कित्याक की तातून नऊ आंबे असतात त्यापेक्षाही कमी असले गट आपोलाच झालं कारण तातून स आपोला असतात त्यापेक्षाही कमी असले गट केळ्यांचं झालं कारण पाच केळी आसात त्यापेक्षाही कमी असले गट मोसंबीचा झालं कारण तातून चार मोसंबी असतात म्हणजेच नऊ पेक्षा स पेक्षा पाच कमी आणि पापेक्षा चार कमी आता व तकत पळयात ह्या तकत्यात आमकां दोन भाग दिसता। एके एकेवटेन फळां दिल्यात आणि वटेन आमकां एकूण फळां आसात आता आमी ही फळां मेजयात आणि तक्तो पुराय पुरात पहिली आम्ही केळी किती आसात ती मिजयात एक दोन तीन चार पाच पाच केळी आसात आता आपोल मिजयात एक दोन तीन चार पाच आपोल असतात आता आम्ही आंबे मिजयात एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ नऊ आम्ही आसात आता आम्ही मोसंबो मेजयात एक दोन तीन चार चार मोसंबी आसात आता ही चित्र पळयात या चित्रात आमक चार गट दिसता ह्या भग्यांनी वेगवेगळ्या वेग तरन केस उगल्यात पहिल्या गटां तीन चलयो आसात त्यांच्यानी दोन विडिओ घातल्यात दुसऱ्या गटांत पाच चले आसात त्यांच्यांनी आडवे केस उगयल्यात तिसऱ्या गटांत दोन चले आसात त्यांच्यानी उबे केस उगयल्यात आणि चौथ्या गटांत दोन चलयो असतात त्यांच्यानी एक विणी घातल्या आता होस रचनचा हांगा आमकां गटा गटां चित्रां दिल्यात आणि ह्या चित्रांत वेगवेगळी भुरगीं आसात आणि तेंच्यांनी वेगवेगळ्या भशेन केस उगयल्यात तक्याचे दोन भाग असतात एकीकडे भगी दिल्यात आणि एकीकडे आमका एकूण भगी कितली असा ती बरोवपाची आसात पहिल्या चलयेन दोन विण्यो घातल्यात आता आम्ही मेजुयात की कितल्या भुरग्यांनी दोन विण्यो घातल्यात ती एक दोन तीन तीन भुरग्यांनी दोन विण्यो घातल्यात दुसरं असा चलो तेणी आडवे केसू केल्यात आता आम्ही मेजूया की कितल्या भुरग्यांनी आडवे केस उकल्या ते एक दोन तीन चार पाच पाच भ्यांनी आडवे केसुकल्यात आता तिसरे चली असतात ते एक विणी घातल्यात आता मी मेजूया एक विणी कितल्या भुरग्यांनी घातल्या ती एक आणि दोन दोन भुरग्यांनी एक विणी घातल्या आता आसा चलो त्यांनी उबे, के उबे केस उल्या आता आम्ही पळयात उबे केस कितल्या चल्याने उगेल्या ते एक दोन दोन चल्यांनी उभे केस उत आता आम्ही तक्त्याच्या आधाराचे प्रश्न सोडोयात एक विणी घातलेलो चलयो हो, दोन विणो घातलेल्या चलियापेक्षा चढ की कमी असणी हो घातलेलो चलयो हो, दोन विण घातलेल्या चलियापेक्षा कमी गात्य। गात्य आसात असुडला प्रश्न दोन विणो घातलेलो चलयो एक विणी घातलेल्या चलयापेक्षा चड आसात असुडला प्रश्न एक विणी घातलेल्या चलयापेक्षा आडवे केस उगले चले आसात, की कमी आसात एक विणी घातलेल्या चलयापेक्षा आडवे केस उगले चले आसात। कमी आणि चड हे गणिती भाषेतल्या चिन्नचा उपयोग करून समजून घेयात हेकाच म्हणता आम्ही पेक्षा लहान आणि पेक्षा वड आता ही चिन्न पळयात हे चिन्ह पेक्षा लहाना खाती वापरतात हे चिन्ह पेक्षा वडा खाती वापरतात आणि एक सारखी संख्या दाखवला आम्ही हे चिन्ह वापरतात हे आम्ही काय उदाहरणातल्या समजून घेऊया हांगा एकेवटेन पाच भरगी दिल्या आणि दुसऱ्या वटेन चार भरगी दिल्यात म्हणजे पाच हे चारा पेक्षा वड म्हणून आम्ही हांगा पेक्षा वड हे चिन्ह वापरतली हांगा चार मोसंबी दिल्यात आणि सप्पल दिल्यात चार हे पेक्षा लहान म्हणून आम्ही पेक्षा लहान हे चिन्ह वापरतली हांगा दुसऱ्या वटेन पाच चल्या दिल्यात आणि वटेन पाच हळद्या रंगाची फुलपाखरां दिल्यात दोन्ही वाटेतल संख्या सारखं असतात म्हणून आम्ही हांगा एक समान हे चिन्ह वापरतली आता हांगा पळयात आता हांगा आमकां अचूक चिन्हां वापरपाची आसात आमकां पेक्षा लहान पेक्षा व्हड आणि समान ही जिन्न वापरपाची आसात एका सायडीन धा दिला आणि दुसऱ्या सायडीन वीस दिला धा हे पेक्षा कमी म्हणून आम्ही हांगा पेक्षा लहान हे चिन्ह वापरतली एका साडीन एकवीस दिला आणि एक वाटेन बारा दिला एकवीस हे बारा पेक्षा वड म्हणून आम्ही हांगा पेक्षा वड हे चिन्ह वापरतली हांगा एका वाटेन पंधरा दिल्या आणि दुसऱ्या वाटेन पाच दिल्या पंधरा हे पाचा पेक्षा वड म्हणून आम्ही पेक्षा वड हे चिन्ह वापरतली हांगा एका साडीन सतरा दिल्या आणि दुसऱ्या सिडिन सतरा दिल्या दोन्ही वाटेतील संख्या सारखी असा म्हणून आम्ही हांगा समान हे चिन्ह वापरतली हांगा एका वाटेन एकोणीस दिल्या आणि दुसऱ्या वाटेन बावीस दिल्या एकोणीस हे पेक्षा लहान असतात म्हणून आम्ही हांगा पेक्षा लहान हे चिन्ह वापरतली आता आम्ही काय कार्यपत्रिका सोडुया हांगा आमकां लहान संख्येक गोल आसा हंगा पांच आणि नऊ ही संख्या दिल्या पाच हे पेक्षा लहान असा म्हणून आम्ही पाच गोल करतली हंगा आठ दिल्या आणि एक दिला एक हो पेक्षा लहान असा म्हणून आम्ही हंगा एक गोल करतली आता आमक वड ह्या संख्येक गोल करपाचो आसात हंगा पाच ही संख्या दिल्या आणि आठ ही संख्या दिल्या आठ व पेक्षा वड अस म्हणून आम्ही आठां गोल करतली हांगा तीन ही संख्या दिल्या आणि 9 ही संख्या दिल्या 9 ही संख्या तीनापेक्षा वड हांगा णां गोल करतली आयच्या धड्यान आम्ही कमी आणि चढ ही संकल्पना समजून घेतली तसेच पेक्षा लहान पेक्षा वड आणि समान ही चिन्नय भी समजून घेतली पुढच्या वर्गात पळूया धन्यवाद